वातावरणात होणाऱ्या बदलामुळे पारंपरिक शेती परवडत नसल्याने शेतकरी आता वेगवेगळे प्रयोग करीत असतात। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील शेतकरी राजेश पाटील यांनी ड्रॅगन फ्रूटच्या लागवडी शेतीचा यशस्वी प्रयोग केला। चला तर पाहूया या अवलियाची यशोगाथा। शहादा येथील शेतकरी राजेश पाटील यांच्याकडे 20 एकर जमीन असून ते पारंपरिक शेती करत, मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांना मोठं नुकसान होत होतं। पारंपरिक शेती करत असताना त्यांनी आपल्या 5 एकर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रूटचा प्रयोग केला आहे। गेल्या वर्षी त्यांनी गुजरातहून ड्रॅगन फ्रूटचे रोप आणले, आपल्या 5 एकर क्षेत्रात या रोपांची बाग लावली। एकूण 8000 रोपे त्यांनी लावली आहेत। ही रोपे 8x12 फूट या प्रमाणात त्यांची लागवड केली। एकाच ठिकाणी 4 रोपे लावून त्या ठिकाणी 6 फूट सिमेंटचा खांब उभा केला। या खांबाला वरती गोल रिंग लावून त्याला छत्रीचा आकार दिलाय। 2 वर्षात ही रोपे साधारणतः 5 ते 6 फूट उंचीपर्यंत वाढली असून आता त्यांच्या बागेतील रोपे 2 वर्षाची झाली आहेत। त्यांना आता उत्पादन सुरू झाले आहे। आतापर्यंत 80 ते 90 क्विंटल उत्पादन निघाले आहे, त्यातून 15 लाखाचे उत्पादन मिळाले आहे। बाहेरील व्यापारी येऊन जागेवर 150 रुपये किलोनी खरेदी करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। माझे नाव राजेश पाटील, शहादा इथे माझी शेती आहे। माझ्याकडे 20 एकर शेती आहे, त्याच्यात मी 5 एकर ड्रॅगन फ्रूट लावलं आहे। साधारण मी 2000 खांबे लावले, तर एका खांब्याला 4 रोपं लावले आणि रोपं मी गुजरातहून मागवलं आहे। एक रोप मला 60 रुपयाला पडलं होतं आणि या आत्तापर्यंत 20 लाख रुपये 25 लाख रुपये खर्च आला आहे मला आणि 2 वर्ष झाले याला। फळं निघायला सुरुवात झाली आहे। आत्तापर्यंत 80 ते 90 क्विंटल माल निघाला आहे। साधारण 150 रुपये किलोने माझ्या जागेवरनं घेऊन जात आहे। ऑर्डर आली तर मी पण पोचवतो। 12 ते 13 लाख रुपयाचा माल निघाला आहे। एकदम चांगली शेती आहे आणि याचे वैशिष्ट्य असं आहे फळाचं, शुगर, BP, कॅन्सर याच्यावरती खूप चांगला रिझल्ट आहे याला आणि शहाद्याच्या शेतकऱ्यांनी पण करायला पाहिजे इकडच्या, आणि चांगलं उत्पन्न आहे याला। ओके, याला दरवर्षी नवीन करायची गरज नाही, दरवर्षी याचे उत्पन्न वाढत राहील। पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी आणि 8 ते 10 दिवसात याचे फळ निघत राहतं आणि जागेवरनं व्यापारी येऊन घेऊन जातात। या पिकाचे उत्पादन डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून ड्रॅगन फ्रूट या फळझाडाला 25 वर्षापर्यंत उत्पादन येते। दरवर्षी साधारणतः जून ते डिसेंबर या काळात त्याला फळधारणा होते। निवडुंगाच्या झाडाप्रमाणेच हे काटेरी झाड आहे। वर्षभरानंतर त्याला फळधारणा सुरू होते। पहिल्या वर्षी कमी फळधारणा होते, पण दुसऱ्या वर्षापासून मात्र त्याचे उत्पादन 2 ते 4 पटीने वाढते। सातपुड्याच्या डोंगराळ भागात आदिवासी शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत या शेतीकडे वळावे। यात चांगले उत्पादन मिळते आणि बाजारपेठ असल्याने शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा विचार करून शेती करावी असे आव्हान त्यांनी केले आहे। हे फळ दुकानदार 80 रुपये 90 रुपयाने नगवर निघतोय आणि नाशिक मुंबईला 250 ते 400 रुपयापर्यंत याला किलोने मागणी आहे। शहादा तालुक्यात आणि नंदुरबार जिल्ह्यात 2 शेतकऱ्यांनी आम्ही केलं आहे आणि शहादा तालुक्यातला शेतकऱ्यांनी सुद्धा करायला पाहिजे। शेती चांगली आहे, उत्पन्न चांगलं आहे। आपण दुसऱ्या शेतीत पण मेहनत करतोय तर याच्यात मेहनत केली तर चांगलं उत्पन्न निघेल आणि हे करायला पाहिजे। शेतीतील समस्या आणि नैसर्गिक आपत्तीचे भांडवल न करता पाटील यांनी प्रयोगशील प्रयत्न करीत आदिवासी भागात ड्रॅगन फ्रूट या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे। तो इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरेल यात शंका नाही। DNA मराठीसाठी सलाउद्दीन लोहार, शहादा, नंदुरबार।